नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नेरूळ शिरवणे येथे भाजप कार्यालयात नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा व कोरोना कालखंडात ऑनलाईन घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात माजी खासदार संजीव नाईक, महामंत्री डॉ राजेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमात अनेक संख्येने लोक उपस्थित होते। त्याचबरोबर 65 पेक्षा जास्त मुलांनी लॉकडाऊनच्या काळात झालेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता। नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी माधुरी सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माधुरी सुतार केवळ वाढदिवसाच्या निमित्तच नाही तर नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि सामाजिक कार्य करतात असे डॉक्टर राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले। आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई सुतार यांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नेहमीच त्या समाजोपयोगी उपक्रम राबवूनच आपला वाढदिवस साजरा करतात असं नाही। त्यांचे दर 1-2 महिन्यामध्ये काहीतरी असे सामाजिक उपक्रम असतात की ज्याच्यामधून विशेषतः महिला भगिनींसाठी काय काय करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी अंगणवाडीचा जर विषय असेल तर आयुक्त साहेबांना भेटून त्या ठिकाणी तो विषय सोडवण्याचा प्रयत्न करतात। लोकल पातळीवर त्या ठिकाणी महिला बचत गटांना त्या कशा पद्धतीने गृहउद्योग दिला पाहिजे त्या गृहउद्योगधारकांशी संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा त्यांचा विषय असतो। त्याचबरोबर आता हळदीकुंकू समारंभ कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी एकत्रित सगळ्यांना बोलू शकत नाही, अशा वेळेला डोर टू डोर जाऊन तो दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हळदीकुंकू समारंभ देखील त्याच्यापासून महिला भगिनी आपल्या वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी 1-to-1 त्या ठिकाणी हळदीकुंकू समारंभ देखील त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। अशा अनेक समाजोपयोगी गोष्टी की ज्याच्यापासून महिला भगिनींना इथल्या रहिवाशांना त्या ठिकाणी फायदा होईल असा विचार त्यांचा नेहमीच असतो। नगरसेविका असताना देखील त्यांनी जे उपक्रम राबवलेत, जे कार्यक्रम त्यांनी हातात घेतले, जे महापालिकेकडून त्या ठिकाणी अभ्यासिका किंवा इतर काही समाजोपयोगी वास्तू त्या ठिकाणी उभ्या केल्या, हे प्रत्येक नगरसेवक करत नाही हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो। आत्ताचे देखील काही नगरसेवक होते त्यांनाही ते काही जमलं नाही। त्यांच्या काळावधीत महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या काळावधीत झालेल्या वास्तू ज्या ठिकाणी आहेत त्या वास्तू आम्हाला दिसतात, नागरिकांना दिसतात। अशा आमच्या ह्या माधुरीताई सुतार यांचाच वाढदिवस आहे। लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महापालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत होत्या। 5 वर्ष त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही, आत्ता जी संधी त्यांना नक्कीच मिळेल आणि त्या महापालिकेत जातील। पुन्हा समाजोपयोगी उपक्रम नवी मुंबईचे आमचे महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी राबवतील। आमदार मंदाताई म्हात्रे आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं नेहमीच त्यांना पाठबळ आहे, नेहमीच आवडत्या नगरसेविका म्हणून त्यांचा उल्लेख ते आजही करतात। आम्ही देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना संजीव नाईक यांनी माधुरी सुतार सर्व जबाबदाऱ्या अगदी अचूकपणे पार पाडतात, तसेच कोरोनाच्या काळात लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत केला असे सांगितले। प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या लाडक्या माधुरीताई जयेंद्रजी सुतार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। आमच्या सर्वच सहकाऱ्यांना एक भगिनी म्हणून त्यांनी नेहमीच बंधू आणि भगिनीचं एक वेगळं नातं त्यांनी समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं आम्ही नेहमीच राहिलेलं आहे। आमचे आदरणीय डॉक्टर राजेशजी पाटील साहेब किंवा माननीय महापौर साहेब जयवंत सुतार साहेब असतील, ही सर्व मंडळी या परिसरामध्ये अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करतात। प्रथम समाजकार्य आणि नंतर राजकारण ही जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी सातत्यानं मांडली
आणि मला आनंद आहे की ताईंनी चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं, चांगली जबाबदारी त्यांच्यावरती नाईक साहेबांनी टाकली आणि ती जबाबदारी पूर्णपणे पाळण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं आहे. आज मला आनंद आहे की त्यांचा वाढदिवस ते इतर लोकांपेक्षा थोडं वेगळं हटके करत असतात. यावर्षी कोरोना काळामध्ये अनेक लोकांना आरोग्याच्या कालावधीमध्ये शिबिरांची कमतरता होती. आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प झाले, आय चेकिंग कॅम्प झाले, बरेचसे लोक कोरोना काळामध्ये घरातून बाहेरच पडले नव्हते. आताही लोक घाबरतात की हॉस्पिटलमध्ये जाऊ की नको. मग अशा वेळेस लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा उपयोग कसा करावा आणि ते करून इकडे या ठिकाणी चांगलं आरोग्य शिबिर आणि खास करून नेत्र चिकित्सा शिबिर, तपासणी शिबिर होते, याचा लाभ मला वाटतं सर्वच या परिसरातील लोकांनी घेतलेला आहे. तसेच क्रांती महिला बचत गट अध्यक्ष प्रतिभा विजय सुतार आणि महिला बचत गट संघटिका मीनाक्षी विष्णू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरवर्षी मॅडमच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा द्यायला तर येणार येतोच, पण मॅडम दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जनतेला सर्वांना शिबिर म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आखत असतात. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिली, लोकांसाठी जनतेसाठी सेवा दिली जाते. प्रत्येक कार्यक्रमात लोकांचं भरपूर प्रोत्साहन असतं आणि त्या एवढ्या मनापासून करतात ना सर्वांसाठी की म्हणजे शब्दच नाही आहे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी. एकदम मनमिलाऊ स्वभाव, सर्वांना मिलून मिसळून वागणारे आहेत. या कार्यक्रमाचा जो त्या शिबिर राखतात ना याचा सर्वांना लाभ होतो आणि सर्वजण त्याचा उपभोग घेण्यासाठी, त्याचा लाभ घेण्यासाठी इथे हजर राहून मॅडमला शुभेच्छा द्यायला सगळेच जण जवळजवळ हजर असतात. मॅडमने एवढं छानपैकी महिलांना एकत्रितपणे केलेलं आहे आणि बचत गट त्यांनी एवढे बनवलेले आहेत. मॅडमने खूप सुंदरपणे खेळीमेळीच्या वातावरणात मॅडम नेहमी आमच्या प्रभागामध्ये फिरत असतात. प्रभागाची कामंही तेवढ्या तत्परतेने ते करत असतात. अगदी महिलांचं काहीही प्रॉब्लेम असू दे, मॅडमला फक्त फोन केले की एका फोनवर मॅडम लगेच तयार असतात आणि ती कामं त्या महिलांची करून देतात. अनेक व्यवसाय महिलांसाठी त्यांनी केलेले आहेत आणि आज हेच बघा ना, एक उदाहरण म्हणून नेत्र चिकित्सा शिबिर पण त्यांनी ठेवलेलं आहे. कितीतरी महिला तुम्हाला आजूबाजूला दिसतील, ते त्यांच्या आपुलकीचं आणि त्यांच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे की सगळ्या महिला आम्ही एकत्रितपणे येऊन त्यांचा आज वाढदिवस साजरा करतो आहे. आणि अजून महिला येणारच आहेत, भरपूर साऱ्या महिला तुम्हाला इथे दिसणार आहेत. अशा ह्या आमच्या मॅडम आहेत. अगदी त्यांच्याबद्दल खूप काही सांगायचं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे आणि खूप काही सांगायचं आहे. खूप स्वभाव असा मनमिळाऊ त्यांचा, खेळीमेळीच्या वातावरण त्यांचं नेहमी असतं, कधी कोणाला दुखवणार नाही. अशा ह्या आमच्या मॅडम, आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सगळ्याजणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आमचा प्रभाग एक कुटुंब आहे असा विश्वास माधुरी सुतार यांनी दिला. तसेच पाठिंबा दिल्याबद्दल महिलांचे व इतर नागरिकांचे आभार मानले. आमचे सर्व गुरुवर्य आणि जे आमचे नेते आहेत, आम्हाला शिकवण आहे त्यांची सर्वांची की आपले वाढदिवस असल्या ज्या दिवशी असतात तेव्हा केवळ आपल्या नातेवाईकांबरोबरच नाही तर आपल्या ज्या आपण प्रभागामध्ये दिवस रात्र कार्यरत असतो त्यांच्यासाठी एक कशा प्रकारे त्यांना समाज उपयोगी उपक्रम किंवा जे कार्यक्रम त्यांना लाभ देऊ शकतील अशा प्रकारचे उपक्रम हे या पद्धतीने आपण वाढदिवस साजरे करायची अशी आमच्या नेत्यांची शिकवण आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, असे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही घेत असतो आणि गेल्या वर्षीही फुल बॉडी चेकअप आपण ठेवला होता. यावर्षी नेत्रचिकित्सा ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर कोरोना कालखंडामध्ये जे घरी आपण तेव्हा होतो तेव्हा ऑनलाईन आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं, तर त्याचं देखील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे. जवळपास आता आपण तुम्ही पाहत असाल की 65 मुलांनी तेव्हा कोरोना कालखंडामध्ये पार्टिसिपेट केलेलं, त्यांना सर्वांना आम्ही इथे बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं. त्याचबरोबर आज आय चेकअपसाठी ज्या जे कोणी नागरिक इथले ग्रामस्थ असो हे भेट देण्यासाठी आले, जवळजवळ आज 60 च्या पुढे आकडा गेलेला आहे. संध्याकाळपर्यंत हे शिबिर अशा प्रकारचं उपक्रम चालू राहणार आहे. निश्चितच आमचा प्रभाग हा आमचं कुटुंब, आमचा परिवार आम्ही त्याला समजतो, त्या अनुषंगानेच इथे काम आमचं चालू असतं. आणि आज तुम्ही पाहत असाल की शुभेच्छा देण्यासाठी
प्रभागातील नागरिक असो ग्रामस्थ असो या मोठ्या प्रमाणे इथे उपस्थित झाले आणि त्यांचा शुभाशीर्वाद मला भेटला तर खरोखरच मला वाटतं की आम्ही जो हा उपक्रम घेतला तो सार्थी ठरलेला आहे आणि आशा करते की प्रभागातील सर्व नागरिकांचं आणि स्पेशली माझ्या महिला भगिनींचं की ज्या नेहमी सतत माझ्याबरोबर असतात आणि मला बळ देत असतात मला प्रोत्साहित करत असतात तर ही खरी ताकद माझी हे सर्व आमची टीम आहे तर अशीच त्यांची साथ मला पुढेही मिळत राहो आणि प्रेम त्यांचं असंच माझ्यावर राहो आशीर्वाद मिळत राहो ईश्वर चरणी आज वाढदिवसानिमित्त प्रार्थना करते. जर्नलिस्ट श्रीवरी आचारी सह रिद्धी टेंबे, नवी मुंबई आवाज़.